मला मुद्दाम सांगावं असं वाटते, बारामतीतील त्या दुष्काळी पट्ट्यातील काही कार्यकर्ते इथे नक्की असतील, आहेत ना? आणि मी पहिल्यांदा ती योजना मांडली की निरेमधून वाहून जाणारं पाणी हे उचलून करेमध्ये टाका, करेमध्ये साठवा, दोन्ही बाजूच्या विहिरी चार्ज होतील आणि एका ठिकाणावरून उचलून हे निश्चितपणे 29 गावांना द्या, कायमचा प्रश्न सुटेल. दादांनी एका मिनिटामध्ये, होय, अतिशय महत्त्वाची योजना आहे. आणि दादा तुम्हाला सांगतो, अशाच प्रकारे तापी नदीवरून अशाच एका 21 TMC धरण ब्रिटिशकालीन होतं, तापी नदीवरून 100 दिवसात पाणी उचलून 21 MW क्षमतेचे पंप लावून 100 दिवसात 21 TMC पाणी भरलं जातं, म्हणजे वीर धरणाच्या डबल असलेलं पाणी त्या तापीमधून उचलून त्या धरणामध्ये भरलं जातं. इथे देखील 100-125 दिवस पाणी वाहत असते, कितीही कार दुष्काळ असेल 25 TMC पाणी वाहून जाते. निरा आपली भीमेला मिळते उजनीच्या खाली आणि ते पाणी सरळ जाते कर्नाटकला. आणि म्हणून हे सगळं पाणी पुनर्नियोजन करून केलं तर ह्या दुष्काळी पट्ट्यातील सर्व लोकांचा प्रश्न 5 वर्षाच्या आत सुटेल. दादांच्या हातामध्ये तिजोरीची चावी आहे, कल्पकता आहे, आमच्यासारखे सर्व लग बरोबर आहेत, निश्चितपणे हा 50 वर्षाचा प्रश्न मार्गी लागेल. आणि म्हणून सर्वच ठिकाणचे जे जे प्रश्न मी बोललो ते ते प्रश्न मार्गी लावण्याचं काम त्यांनी केलं. सुरुवातीचा काळ हा निश्चितपणे अडचणीचा होता, मला देखील त्याच्याबद्दल खंत होती, परंतु निश्चितपणे एक कार्यसम्राट अशा प्रकारचं नेतृत्व, एक दिवस रात्र लोकांसाठी झटणारं नेतृत्व आहे. वैयक्तिक वाद असतात, मतभेद असतात, पण मनभेद नाही. आणि म्हणून ते सगळे मतभेद सोडून दादांच्या पाठीमागे ताकदीने उभं राहणं हे कर्तव्य मी समजून पुढचं काम आता करतो आहे. मित्रांनो, भाषणं खूप होत आहेत, पण मला एकच सांगायचं आहे, जो कार्यकर्ता ज्या बूथमध्ये राहतो त्या बूथचं तुम्ही शोधा. विजय शिवतारे कुठच्या बूथमध्ये एका सेकंदात तुम्हाला मोबाईलवर माहीत पडतं, त्या बूथची जबाबदारी तुमची आहे. बाहेर तुम्ही जिल्हा प्रमुख असाल, तालुका प्रमुख असाल, आणि तुमच्या बूथवर जर तिथे मतं कमी पडली तर ते चालणार नाही. आणि म्हणून आपण अतिशय काळजीने, आम्ही ज्या पद्धतीने बूथ पकडले पाहिजेत, बूथमध्ये एवढे हजारो कार्यकर्ते आहेत, आज इथे असणारे हे 10,000 लोक असतील, या 10,000 लोकांनी जरी नीट ठरवलं की प्रत्येक बूथ आपण व्यवस्थित करायचं, बारामतीमध्ये किती 400-425 बूथ असतील, किती लोक एका बूथवर येतील, 376 बूथ आहेत, 10,000 लोक किती आहेत, किती लोक येतील. आणि म्हणून मित्र हो, भावनेच्या हारी न जाता बूथ सांभाळा, बूथवर लक्ष द्या, बूथमधून जो निर्णय लागेल तो तुमचा निर्णय असेल. आणि निश्चितपणे मी माझ्याकडे पुरंदरला तेच करत असतो, कोणी तालुका प्रमुख असेल, मी आता मी मंत्री होतो, पण शिवतारे गोटा यादववाडीचं बूथ हे पुढे गेलं पाहिजे याची जबाबदारी विजय शिवतारेंची होती, इतर कोणाची नव्हती. त्याच पद्धतीने तुम्ही काम करा, विजय आपलाच आहे. वर आता मी कुलदीपला आणलं तिकडे, कुलदीप आज दादा येणार होता परंतु त्याच्या तिकडे मीटिंग त्याने लावलेले आहेत, आणि म्हणून तो बोलला की मी परत एखाद्या सभेला एकत्र येईल. निश्चितपणे भोरमध्ये जो आपल्याला गॅप होता, दोन्ही 1-1 लाखाची माणसं एकत्र होती, बरोबर कुलदीपला मी नीट समजावलं आणि दादांच्या पाठीमागे उभं केलं आहे. निश्चितपणे तिथे देखील आता कमीत कमी 1 लाख मतं भोरमध्ये हे निश्चितपणे आपल्या महायुतीला मिळतील, याच्याबद्दल शंका नाही. इकडे दौंडमध्ये कुल आहेत, हर्षवर्धन पाटील आहेत, भरणे आहेत, थोरात आहेत, जर सगळ्यांनी व्यवस्थितरित्या काम केलं तर मी तुम्हाला सांगतो ही सीट कमीत कमी 3 लाख मताने आपण जिंकू शकतो, 3 लाख मतं. पण भावनेच्या हारी जाऊ नका. काही ठिकाणी मी आत्ता बारामतीमध्ये पाहिलं, काही लोकांना असं बोललं जात आहे दादा की विधानसभेला दादा आणि लोकसभेला हा अपप्रचार केला जातोय, सावध राहा. पुरंदरला सुद्धा तेच बोललं जात आहे, विधानसभेला आम्ही बापूंना मतदान करू, आता तुम्ही आम्हाला मतदान करा, अजिबात चालणार नाही. आणि म्हणून बारामतीकरांची तर जास्त जबाबदारी आहे, आम्ही आमच्या पद्धतीने लीड देऊ, भोरमध्ये सुद्धा करू, सर्व ठिकाणी करू, खरं लक्ष कुठे असेल कोणाचं ते बारामतीवर आहे. लक्षात ठेवा मित्रांनो, अतिशय काळजीपूर्वक तुम्हाला काम करावं लागेल. आणि सुनेत्रताईंना विजयी करण्यासाठी इथे देखील नाही निदान 50-60 हजाराचं लीड आपण जर दिलं, निश्चितपणे तो विजयाचा एक सुकर मार्ग होईल. पुन्हा एकदा मी
सुनेत्रायताईंना मनपूर्वक कशा शुभेच्छा देतो. आपण निवडून येणारच आहात, एवढे सगळे लोक जेव्हा एकत्र झालेले आहेत काही चिंता नाही. आणि निश्चितपणे प्रामाणिकपणे सर्वजण भाजप सेना आणि त्याचबरोबर राष्ट्रवादी अजित पवार गट काम करतो आहे, प्रत्येक ठिकाणी काम करतो आहे. आपला विजय निश्चित आहे, आपण निश्चिंत राहावं. पुन्हा एकदा कमीत कमी 3 लाख मताने सुनेत्रताई निवडून येतील अशा प्रकारची अपेक्षा मी आपल्या सर्वांकडून व्यक्त करतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.